गुड इवनिंग शौर्य, वेदांत, आर्या, सर अरुष। सर गुड इवनिंग सर। गुड इवनिंग। हाँ बघा, तुम्हाला एक मी आता प्रश्न विचारतो। तर कोण म्हणायचं, काय म्हणायचं? आता या आकृतीमध्ये तुम्हाला एक कोण दिसतोय का? हॅलो। हाँ, आता मी अजून एक असा किरण काढतो। आता किती कोण झालं सांगा? सहा कस रे? सर 3 झालं, बरोबर आहे। 3 म्हणजे हा पहिला, हा दुसरा आणि ह्या दोघांचा मिळून तिसरा। 3 झाला। आता या कृतीमध्ये बघा किती कोण होत आहेत। सांगा, हा पहिला, हा दुसरा। हा बरोबर आहे, तिसरा। या दोघांचा मिळून चौथा, बरोबर आहे। या दोघांचा मिळून पाचवा आणि या तिघांचा मिळून सहावा। मग प्रश्न असा निर्माण होतो की आता आपल्याला इथं मर्यादित कोण असल्यामुळे मोजता येत आहे, पण तुम्हाला जर जास्त कोण दिलं, समजा बघा, आता या आकृतीत एकूण कोण किती? प्रत्येक कोणाला आपण लहान कोणाला क्रमांक देऊ, 1, 2, 3, 4 आणि 5। बरोबर। पंधरा वेदांत 15 म्हणतो, स्वराली पण 15 म्हटली, स्वरा 10 म्हटली, कोणतरी 9 म्हटलं। प्रत्येकांची उत्तरे वेगळी आहेत। आर्या, तुझे किती उत्तर आहे? पंधरा सर पंधरा शौर्य, शौर्य 15। बर, सांगितले बर, असू द्या। बर का, अशा पद्धतीनं जर तुम्हाला कोण मोजायचा असतील तर तुम्ही काय करायचं, या सर्व अंकांची काय करायची, करायची बरोबर आहे, बेरीज करायची। मग करा बेरीज, उत्तर 2 आणि 3, 3 आणि 3, 6, 6 आणि 4, 10, 10 अधिक 5, 15 समजलं का तुम्हाला? इथं कोण प्रत्यक्ष मोजायची गरज नाही, जे लहान लहान कोण आहे त्याला एक पासून असं क्रमांक द्यायचं आणि त्या सर्व अंकांची काय करायची, बेरीज करायची। मग आता मला सांगा, 1, 2, 3, 4, 5, आता या आकृतीत किती कोण असणार सांगा? एकोणवीस ना? एकोणवीस 19। एकवीस एकवीस 21। अजून सांगा, प्रत्येकांचं बघा वेगळं उत्तर येत आहे। माझं एकवीस येत आहे तुझं 21 येत आहे। बघूया आपण 19 की 21 उत्तर बरोबर आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण क्रमांक देऊया, 1, 2, 3, 4, 5, आणि या सर्व अंकांची काय करूया,
बिलकुल सर 28 नाही सर 21 आता असं करायचं बरं का, आता असं प्रत्यक्ष बेरीज केली, 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21, अशी बेरीज करण्यापेक्षा ह्या सर्व ज्या मोज संख्या आहेत यातील सर्वात मोठी मोज संख्या कोणती आहे? 6. आणि त्यानंतरची मोज संख्या कोणती? 7. सात या दोघांचा गुणाकार करून याला 2 ने भागलं तरी उत्तर येते का नाही बघा, 42. आणि 42 ने मग किती येणार? 21. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहेत? 21 कोण आहेत. समजलं का सर्वांना कोणांची संख्या कशी मोजायची? आता हेच तुम्हाला जर असं आलं त्रिकोणाच्या बाबतीमध्ये पहा, आता मला सांगा या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? बरोबर, 1 2 3 असं क्रमांक दिला आपण आणि त्या अंकांची काय केली आपण? बेरीज. मग 3 आणि 2 5 ने किती येणार? 6. अगदी बरोबर. आता थोड मोठ उदाहरण देतो, थोडा बदल केला. हा आता सांगा या आकृतीत किती त्रिकोण आहेत? 10 10 10. 1 + 2 + 3 + 4, 2 + 1 = 3 3 + 3 = 6 6 + 4 = 10. अगदी उत्तर बरोबर आहे. आता मी काय करतोय पहा, असा एक रेषाखंड काढतो. आता मला सांगा या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? 10 सर 10 सर. चूक. उत्तर 10 चुकीचं आहे. बघू अजून कोण प्रयत्न करतय. बघा मी तुम्हाला सांगतो, ह्याला 1 क्रमांक दिला, याला 2 क्रमांक दिला, याला 3, याला 4 दिला. मग आपण वरचं त्रिकोण मोजूया. वरचं त्रिकोण किती आलं मग? 2 आणि 1 3. हा आर्यानं बरोबर सांगितलं. आता हे वरचं 10 आलं का नाही? बघा वरच्या बाजूला किती त्रिकोण तयार झालं? 10. आता मी काय करतो, 10 म्हणजे 20. हा आणि हे पूर्ण त्रिकोण किती झालं रे? 10. हे अशा पद्धतीने एकूण 20 त्रिकोण तयार होत आहेत. म्हणजे एक रेषाखंड मधून काढला की दुप्पट त्रिकोण होत आहेत. आता मी जर 2 रेषाखंड काढलं तर तिप्पट होणार का नाही रे? समजा मी अजून एक असा काढला बघा, असा आता किती होणार? 30 10 * 3 करेल 30 त्रिकोण होणार आहे की नाही? आता हा प्रश्न एवढा तुम्हाला विचारत नाहीत परंतु माहित असाव. हा आता त्रिकोणाची संख्या मोजायची सगळ्यांना कळलं का? किंवा मी असा दिला समजा, आता या आकृतीत किती त्रिकोण आहेत सांगा बघू. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 10 6 निष्कर्ष
मी क्रमांक देतो बघा. पहिला एक अकरा टाकला की नाही, दोन त्रिकोण, दोन अकरा टाकला एक त्रिकोण, पुन्हा एक आणि दोन चा मिळून एक होणार आहे का नाही, पुन्हा तीनचा एकटा, चारचा एकटा, पुन्हा तीनच्या आणि चारचा मिळून एक. अजून सांगा मला, आता बघा एक दोन तीनचा मिळून एक होतोय का नाही रे? पुन्हा एक दोन तीन चारचा मिळून एक होतोय. अजून होतोय का एखादा? एक तीनचा त्रिकोण नाही होत. म्हणजे या ठिकाणी हे तीन त्रिकोण झालं, हे तीन त्रिकोण, एक सात आणि एक आठ बघा. बरोबर का? हो बर ओके. आता त्यानंतर चौकोनांची संख्या मोजूया. मग चौकोन आणि चौरस यांच्यातील तुम्हाला फरक समजतो का रे? आणि चौरस हो 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 हा. चौरसाच्या चारही बाजू कशा असतात रे? समान समान. वरची आकृती कशी जाईल, खालची आकृती कशी जाईल? हा वरचा आयत आहे आणि खालचा काय आहे? चौरस आहे. मग आयत हा सुद्धा चौकोन आहे पा, आणि चौरस हा सुद्धा काय आहे? चौकोन आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला, स्क्रीन वर तुम्हाला किती चौकोन दिसत आहेत? दोन 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 दोन. मला किती चौ काय सर? तुम्हाला किती दिसत आहेत? सर तुमचा आवाज सर आवाज अडकतोय. स्क्रीन वर चौरस किती आहेत सांगा ना. चौरस एक आहे बरोबर. हा आता बघा, मी एक तुम्हाला आकृती काढून दाखवतो. आयत आयत. हा या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत? चौकोन म्हणजे इथं आयत शोधायचं बरं का. या आकृतीत चौकोन किती आहेत? एक मिनिट सर. चौकोन हा चौकोन म्हणजे त्यात चौरस पण येणार आणि आयत सुद्धा येणार. अकरा बघा पत्रकांची. अकरा कनिष्क तेरा बरं. अगोदर मी तुम्हाला काय करते, हा बघूया आपण उत्तर कोणाचं बरोबर येते. मी क्रमांक टाकतो बर का, एक दोन तीन चार पाच आणि सहा.
आता बघा, एक क्रमांकाचा चौकोन आहे, दोनचा आहे, तीनचा आहे. हा सूत्र आहे ते नंतर सांगतो की अगोदर आपण असं प्रत्यक्ष मोजूया चौकोन किती आहेत. मग हे चौकोन किती झाले एकूण सांगा? 6 झाले. हा आता एक आणि दोनचा मिळून एक चौकोन होतोय, पुन्हा दोनचा आणि तीनचा मिळून एक, एकचा आणि तीनचा कसा होईल रे? जवळच्या दोनचा, पुन्हा एक दोन तीन ह्या तिघांचा मिळून एक होतोय. हा पुन्हा उभं बघा, एकचा आणि चारचा मिळून एक, चार आणि दोन पाच तीन सहा नंतर एक दोन चार पाच. हा थांबा, एक दोन चार पाच यांचा मिळून एक. हा दोन पाच तीन सहा, पाच तीन सहा, बर दोन तीन सहा पाच. हा हा आणि एक दोन तीन चार पाच सहा मिळून. बर एवढं होत आहेत ना, मोजूया आपण किती झालं बघूया. चार पाचचा एक, चार आणि पाचचा, चार आणि पाचचा एक, नंतर चार आणि नाही पाच, चार पाचचा आणि पाच आणि चार. हा बरोबर आहे. थांबा एक मिनिट अजून. चार आणि पाचचा एक, पाच आणि सहा एक, चार पाच सहा, चार पाच सहाचा एक, एवढंच ना? हो सर, अठरा येतंय माझा पण. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा. किती चौकोन येत आहेत? हा असं असू द्या. आता हेच आपण एखाद्या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला काढता येते का बघूया, असं मोजण्यापेक्षा. एक मिनिट, मी हे पहिलं इरेज करतो. हा ओके. हा आता काय करायचं माहित आहे का? आडवी बेरीज करा. आता एकच मिनिट, मी हे क्रमांक पुसतो. आता आडवी बेरीज म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन, ही आडवी बेरीज आली ना रे? आणि दोन अधिक एक, आणि उभी बेरीज एक अधिक दोन. आता ही तिघांची बेरीज करूया, दोन आणि एक तीन आणि तीन सहा. आणि इथं काय करूया, दोन अधिक एक तीन, आणि नकार साहित्रिक अठरा. अठरा अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आलं? सर थांबा, मला सूत्र लिहून देऊ द्या. अठरा सूत्र असं, चौकोनाची संख्या बरोबर आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज. सर याच्या त्रिकोणाचं सूत्र पण लिहायचंय ना? राहू द्या, हे लिहा अगोदर. आता चौकोनांची संख्या बरोबर, मला सूत्र माहित आहे ना, आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज. चौकोनांची संख्या बरोबर आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज. झालं का लिहून? हो सर मी लिहितोय. हो सर झालं लिहून. झालं सर,
झालं का? हा आता तुम्हाला एक मी उदाहरण देतो, याच्यामध्ये किती चौकोन येतात सांगायचं मला. हा या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत सांगा बघू. एक नव्वद अकरा किती? नव्वद नव्वद नव्वद. अगोदर मी आडव्या संख्या लिहितो, एक दोन नव्वद तीन चार पाच. मग आडवी बेरीज करायची, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक तीन अधिक चार अधिक अधिक पाच बरोबर उभी बेरीज करूया, एक अधिक दोन पंधरा, पंधरा गुणिले ओके. सहा पहिल्या कंसातील बेरीज करा, दोन एक तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा. पंधरा दुसऱ्या कंसातील गुणिले बेरीज सहा दोन एक तीन तीन सहा, सहा आणि मग 1500 किती होणार? नव्वद नव्वद. पंधरा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत? 90. समजलं ना तुम्हाला चौकोनाची संख्या कशी काढायची? नव्वद ओके. हो सर मला मला सांगा ना उशिरा जॉईन झालं थोडे आता उशिरा जॉईन झाले, दोष माझा का तुमचा सांगा बघू. बरं असू दे, एक उदाहरण घेऊया अनुष्कासाठी. बघा अनुष्का, या ठिकाणी अशी आकृती दिली आणि तुम्हाला विचारलं या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत असा प्रश्न विचारला जातो. मग आपण काय करूया, आडव्या ओळीला क्रमांक देऊया, एक दोन तीन चार पाच आणि सहा. मग या सहा अंकाची काय करायची? बेरीज करायची बघ. सर त्रेसष्ट हा बघूया आपण. आणि उभ एक आणि दोन, उभी बेरीज एक अधिक दोन अशी होणार. आता पहिल्या कंसातील बेरीज जर केली तर दोन एक तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा सहा किती? 21. आणि दुसऱ्या कंसातील जर बेरीज केली तर दोन अधिक एक किती येणार? तीन. आणि मग 21 त्रिक किती येणार? 63. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत? 63. समजलं का अनुष्का? आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज हे सूत्र वापरायचं. ओके. आता त्यानंतर बघा, ह्या कृती आहे, थोडे वेगळे काढतो. आता या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती सांगा अगोदर. बारा अठरा आडवी बेरीज एक अधिक दोन अधिक तीन, उभी बेरीज एक अधिक दोन, सहा दोन एक तीन आणि सहित्री 18. बरोबर आहे, 18 उत्तर बरोबर आहे. आता मी प्रश्न असा विचारणार आहे, या आकृतीत चौरस किती?
बघ आता बदल कसा केलाय, बघ कोण सांगते. या आकृतीत शब्द आहे चौकोन नाही, शब्द आहे चौरस. माहित आहे तुम्हाला चौरस कसं काढायचं? सूत्र नंतर तयार करू दोन क्रमांक लिहिलेला चौरस आहे, तीन क्रमांक लिहिलेला चौरस आहे, चार वाला चौरस आहे, पाच वाला चौरस आहे आणि सहा वाला चौरस आहे. आता अजून कोणकोणत्या अंकांची मिळून बेरीज केल्यानंतर चौरस तयार होतोय सांगा. चौरस म्हणजे चार बाजू सारख्या, एक दोन चार पाच चा मिळून एक, बरोबर. अजून तीन पाच सॉरी दोन तीन पाच सहा, बरोबर दोन तीन पाच सहा. अजून तेवढंच तेवढंच होतात ना, म्हणजे किती झालं मोजा, वरच सान खालच दोन किती झालं, आठ झालं. आता हिथं आपल्याला एखादं सूत्र वापरता येते का बघूया. अशा आकृतीमध्ये जर चौरस काढायचं असतील तर सूत्र कसं वापरायचं पहा. आता मी इथं दोन क्रमांक देतो. आता ह्या दोघांचा गुणाकार करतो, म्हणजे दोनचा आणि तीनचा गुणाकार करतो, त्याला एक आणि राहिलेल्या दोघांचाही गुणाकार करतो. बेत्रिक सहा आणि बेक बे आणि या दोघांची बेरीज किती आली आपली, आठ. आठ मग अशा आपलं आठच उत्तर आलत ना. या सूत्रानुसार येते का मग. बर अजून थोड अजून एक देतो या टाइपच. आता या आकृतीमध्ये चौरस किती असा प्रश्न तुम्हाला विचारला. चौरस मी क्रमांक देतो, एक दोन तीन चार पाच सहा आणि उभी एक दोन तीन चार. आता जोड्या कशा लावायच्या पहा, या चारची या सहाला लावायची, करा गुणाकार किती येणार, चार सक चोवीस, वीस. ह्या दोघांचा गुणाकार करा, तीना पाची पंधरा. पुन्हा या दोन दोन तीन दोन सहा सरपंच चाळीस येतोय सहा आणि या दोन चा एक चा बेक मग चोवीस एकोणचाळीस, एकोणचाळीस अधिक सहा सर चार. हा बरोबर आहे, माझ्याकडूनच चूक झाली. आता पुन्हा एक जोड्या लावतो, या तीन चीन पाचशे असणार आहे का नाही, या दोन चीन चारचे असणार आणि या एक चा तीनचा असणार. आता सांगा चार आणि सहाचा गुणाकार चोवीस, चोवीस आणि पाचचा गुणाकार पंधरा, पंधरा पंधरा दोन आणि तीनचा गुणाकार सहा, आठ सहा नाही दोन आणि चारचा असणार ना. हा बरोबर आहे,
आठ येणार. आठ असणार. आणि एक आणि तीनचा तीन. आता या सर्वांची बेरीज करूया आपण. 24 आणि 15 किती येणार? 39. 39 तीन 11 येणार आणि 39 अधिक 11 किती येणार? 50. फक्त दोन घ्यायचे नाही कारण दोनला जोडी नाही ना. जोडी नसेल तर ते घ्यायचं नाही. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत? 50 आहेत. आता हे जरी नाही समजलं कसं होतं आता तुम हे पुढच्या येतील आहे पण आपल्यातली काही प्रज्ञावान विद्यार्थी आहेत त्यांना हे सहज समजणार आहे. बरं आता आपण दुसरं घेऊया. आता मी काय करतोय बघा, समान घेतो जेवढ्या उभ्या ओळी तेवढ्याच आडव्या ओळी. मग इथं 1 2 3 क्रमांक दिला, इथं 1 2 3 क्रमांक दिला, म्हणजे आडव्या ओळी 3 उभ्या ओळी 3 असं जर असेल तर या आकृतीमध्ये अगोदर आपण चौकोन कसं काढायचं ते सांग बघूया. कोण सांगते चौकोन कसं काढायचं? सर मी सांगतो. हा मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्ही केलं असेल. 1 + 2 + 3 आणि उभी बेरीज 1 + 2 + 3. मग 3 × 2 = 5 आणि 1 = 6. 3 × 2 = 5 आणि 1 = 6 किती आलं रे? 36. आता हे जर आडव्या ओळी आणि उभ्या ओळी जर समान असतील तर दुसरं एक सूत्र लक्षात ठेवायचं त्यांचा. तुम्हाला घन माहित आहे का रे? घन झालाय का कधी? नसं झालं वाटतं. मग काय करायचं? 1 + 2 + 3 आता सांगा 1 चा घन किती रे? 8 × 2 = 27. मग 8 × 9 = 27 आणि 9 किती? 36. सोपं आहे का नाही? घनाची बेरीज फक्त करायची. हो सर. इथं तुम्ही एक वाक्य लिहून घ्या, मी तोंडी सांगतो. जर आडव्या ओळी व उभ्या ओळी समान असतील, जर आडव्या व उभ्या ओळी समान असतील तर चौकोन कसं काढायचं? चौकोन बरोबर घनांची बेरीज. घनांची बेरीज आणि चौरस बरोबर त्यांच्या वर्गांची बेरीज. चौरस जर काढायचे असतील तर त्यांच्या काय करायची? वर्गांची बेरीज करायची. बघा पुन्हा एकदा वाक्य वाचतो, काही जणांना ओळखत नसेल. जर आडव्या व उभ्या ओळी समान असतील तर चौकोन बरोबर घनांची बेरीज आणि चौरस बरोबर वर्गांची बेरीज. जर आडव्या व उभ्या ओळी समान असतील तर चौकोन बरोबर घनांची बेरीज, चौरस बरोबर वर्गांची बेरीज. झालं का लिहून? आता मी पुसलं. आता मी तुम्हाला या टाइपचा एक प्रश्न विचारतो.
आता मी अकरा ते एक काढतोय. आता मला सांगा ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये चौकोन किती असतील? आडव्या ओळी मोजतो, एक दोन तीन चार पाच, पाच आडव्या ओळी. आता उभ्या ओळी मोजतो, एक दोन तीन चार पाच, म्हणजे आडव्या ओळी किती? 225. बघा आरुष्ण 225 काढलेला आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय ते बघूया आपण. मग सांगितलं होत आडव्या आणि उभ्या ओळी जर समान असतील तर चौकोनांची संख्या काढताना एकचा घन अधिक तीनचा घन अधिक चारचा घन अधिक पाचचा घन. एकचा घन एक, दोनचा घन किती? आठ. घन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? तीन वेळा गुणाकार करायचा असतो. तीनचा घन म्हणजे तीन त्रिकोण 9 3 27. चारचा घन 64. आणि पाचचा घन. आता 8 + 1 = 9 27 + 9 = 36 अधिक 64 + 125. उभ्या मांडीने बेरीज करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. 6 4 10 5 15 हातचा 1 2 3 3 6 9 9 3 12 हातचा 1 1 1 2 बरोबर आहे. पहिल्यांदा आरुष ने सांगितलं होतं 225 उत्तर बरोबर. समजलं का सर्वांना? हो हो सर. आता मग याच आकृतीमध्ये मी तुम्हाला असं विचारतोय या आकृतीत चौरस किती आहेत? चौकोन नाही बरं का, चौरस. बघ कोण सांगते. सर 55 55 55. तनिष्कन 55 सांगितलेलं आहे. हा वर्ग करायचा, एकचा वर्ग बरोबर आर्याचंही 55 बघूया आपण चेक करू. 2 चा वर्ग + 3 चा वर्ग + 4 चा वर्ग + 5 चा वर्ग. 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25. मग 4 आणि 1 5 5 आणि 9 14 14 16 30 30 आणि 25 55 बरोबर आहे उत्तर. जेव्हा उभ्या ओळी आणि आडव्या ओळी समान असतात तेव्हा चौकोन काढण्याचं सूत्र काय? त्या संख्यांच्या घनांची बेरीज. आणि चौरस काढण्याचं सूत्र काय? त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज. समजले का सर्वांना सूत्र? हो सर. सर तुम्ही सूत्र पाठवा, मी लिहून टाकतो आणि पाठ करतो. चालेल चालेल. आता आपण एक एक प्रश्न पाहूया. हा पहिला प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील? आता काय करतो, इथं आकृती छोटी आहे, मी व्हाईट बोर्ड वर काढतो. तुमच्या सगळ्यांकडे पुस्तक आहे, तुम्ही पुस्तकात पाहून मला उत्तर सांगू शकता. बघा व्यवसाय 32 आपण पाहतोय, त्यातील आपण पहिला प्रश्न घेतोय. आकृती अगोदर काढतो.
असं एक आहे. सर बोला. सत्र येईल का? हा सत्र वेदांतचं 12 17. बर आपण एक एक चेक करू बर का. 1 2 3. आता ह्या बाजूला जी आकृतीची उजवी बाजू आहे का नाही, या आकृतीच्या उजव्या बाजूला किती त्रिकोण आहेत मोजूया आपण. यांची बेरीज करूया. 1 अधिक 2 अधिक 3 किती आलं? 3 5 6 आलं. म्हणजे या बाजूला 6 आलं आहे की नाही. आता वेगळा पेन वापरतो. आता हिथून शिरो, हा शिरोबिंदू आहे, हिथून 1 आणि 2 इथे किती झाले? 1 अधिक 2 इथं 3 झालं आहे की नाही. हिथून बघा 1 2 आणि 3 इथं ह्यांची बेरीज करतो. 1 अधिक 2 अधिक 3 3 2 5 1 6. आता हे 6 3 15 झालं ना. अजून कुठला तयार होतोय सांगा? अजून मोठे कुणाचा मिळून सांगा बघू. वरील 1 2 3 1 2 आणि मागील 2 1 2 3 आणि 1 2 3 1 2. थांबा मी आतलं क्रमांक बदलतो म्हणजे तुम्हाला मला व्यवस्थित सांगता येईल. इथं आता 4 देतो, इथं 5 देतो. आता सांगा 1 2 3 4 आणि 1 2 3. 1 2 3 च झालंय अगोदर, ह्याच्यामध्ये मोजलंय आपण तो 1 2 3. 1 2 3 4 5. हा 1 2 3 4 चा मिळून 1 होतोय आणि 1 2 3 4 5 ह्या 5 जणांचा मिळून 1 होतोय. म्हणजे मूळच 15 आणि हे 2 असे एकूण 17 त्रिकोण तयार होत आहेत. बरोबर आहे का? ओके. आता दुसरा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीतील काटकोनांची एकूण संख्या किती? काटकोन म्हणजे 90° कोन बर का. आता ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांच्यासाठी मी आकृती काढून दाखवतो. अगोदर एवढ्यात मला सांगा किती काटकोन आहेत. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
मी क्रमांक देतो बरं का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. क्रमांक दिल्यानंतर हिरव्या पेनाने क्रमांक देतो. हा एक अंको ना, दोन तीन चार पाच सहा सात आठ, अजून इथं खाली नऊ, इथं दहा, अकरा बारा, अकरा बारा. अजून आहे का शिल्लक मला सांगा. नाही, हे बारा तर फिक्स झालं ना. बर, आता हे बारा झालं, आता हे मी पुसून टाकतो. हे झालं बारा. आता आकृती अजून कशी वाढवली बघा, असं काढलंय पुन्हा असं असं. आता ते बारा सोडून अजून कुठं तयार झालं बघा, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा, नाही थांबा थांबा, मानतो बर का, अगोदरचा क्रमांक पुसलेला नाही पाहिजे. तर अगोदर तुम्ही मानतो एक दोन बघा, एक दोन तीन चार सोळा पर एक क्रमांक तीन पाच सहा सात नऊ तेरा चौदा पंधरा सोळा. आता बघा याच्या पुढचं कुठं झालं, बारा नंतर इथं तेरा, आणि त्याच्याच खाली चौदा, चौदा इथं पंधरा सोळा, इथं सोळा, इथं सतरा अठरा एकोणीस म्हणजे या ठिकाणी बावीस षटकोन आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय, पर्याय क्रमांक चार येतोय ना, वीसच्या वरचा. हा बावीस षटकोन तयार होत आहेत. आता तिसरा प्रश्न पहा, मी आकृती काढतो. एक दोन तीन चार पाच, एक दोन चौकोनांची, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंचेचाळीस क्रमांक एक. हा तुम्ही कसं काढलं सांगा आता बघू, सूत्र किती जणांचं पाठ आहे. वरील आडवी बेरीज ना, आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज, बरोबर आहे. आडवी बेरीज पंचेचाळीस, उभी बेरीज. मग आडवी बेरीज किती आली, दोन आणि एक तीन, तीन सहा चार दहा पाच पंधरा, आणि उभी बेरीज पंचेचाळीस. म्हणजे पर्याय क्रमांक किती, क्रमांक एक, अगदी बरोबर. त्यानंतर चौथी आकृती काढतो. आता खुणा दाखवल्यात, सर्व बाजू सारखे आहेत अशा. आता विचारलंय या आकृतीतील चौरसांची संख्या किती, चौरस बर का, चौकोन नव्हे, अठरा. क्रमांक देतो एक दोन तीन, एक दोन सहा. आता आडव्या ओळी उभ्या ओळी समान नाहीत, जर आडव्या उभ्या ओळी समान असत्या तर वर्गाची बेरीज केली असती, पण इथं आडव्या उभ्या ओळी समान नाहीत, आडव्या ओळी दोन आहेत, उभ्या ओळी किती आहेत, तीन आहेत. त्यामुळे इथं सूत्र कुठलं मागे सांगितलं तुम्ही वापरायचं, याचा नाही गुणाकार करायचा, एक आणि दोन चा गुणाकार, सहा
किती आली बेरीज? आठ. आठ म्हणजे या कृतीत किती चुरस आहेत? आठ. आठ म्हणजे पर्याय क्रमांक किती? तीन. बरोबर. समजते ना रे? ओके. नंतर प्रश्न क्रमांक पाच, खालील आकृतीत किती चौकोन आहेत? आता आकृती काढतो. असे आहे, असं आहे आणि असे आहे. सांगा किती चौकोन आहेत? चौकोन एक, दोन, तीन. आता इथे कोणतं सूत्र वापरू नका, क्रमांक तुम्ही एक दोन तीन चार क्रमांक टाकतो. बघा पहिला चौकोन आहे का? एक आकडा टाकलेला आहे. चौकोन म्हणजे लक्षात ठेवा, चौकोन म्हणजे चार बाजू असली की चौकोन, चार बाजू असणारी बंदिस्त आकृती. एक दोन तीन चार, चार बाजू आहेत म्हणजे हा चौकोन आहे. म्हणजे हा सुद्धा चौकोन आहे. तीन नंबर लिहिला हा सुद्धा चौकोन आहे. चार नंबरचा त्रिकोण आहे ना, तीनच बाजू आहेत ना, एक दोन आणि तीन. त्यामुळे चार आकडा लिहिला चौकोन होणार नाही. आता दोघांचा मिळून सांगा रे, दोघांचा मिळून बरोबर. एक आणि दोनचा मिळून चौकोन तयार होतोय. एक आणि तीनचा मिळून पण चौकोन होतोय ना. अजून सांगा, तीन आणि चार दोन, एक आणि दोनचा झाला ना, इथं झाला की एक आणि दोन, एक आणि तीनचा झाला, तीन आणि चारचा झाला. आणखी ना, एक दोन अधिक दोन अधिक तीन अधिक चार, चार चौकोन. मोजूया का? एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. एकूण किती चौकोन होत आहेत? सात. म्हणजे पर्याय क्रमांक किती? चार. हा पर्याय क्रमांक चार. समजलं का सर्वांना? हो सर. ओके. आता सहावा प्रश्न पहा, खाली दिलेल्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? पहिल्यांदा मी आकृती काढतो. आता मला सांगा या काढलेल्या आकृती किती शिरोबिंदू दिसत आहेत रे? चार. चार. आता हे असं जोडलं, हे असं जोडलं, पाच आहेच आता मधला एक. पहिला, दुसरा, तिसरा. या खालच्या आकृती तीन आहेत, वरच्या आकृती किती होणार? दोन. पाच. चौकोनाचा जर विचार केला तर त्याच हा एक शिरोबिंदू, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, आणि हा मधला एक पाचवा आपण घेऊया. प्रत्येक त्रिकोणाचा हा सामायिक शिरोबिंदू आहे. म्हणजे एकूण पाच शिरोबिंदू आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? दोन. दोन. पर्याय क्रमांक दोन. बरोबर आहे. हा आता त्यानंतर प्रश्न सातवा पहा, खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? आता आकृती मी पहिल्यांदा काढतो.
पाण्याचे दोन ए ते झेड आणि एक ते दहा इंग्लिश मध्ये म्हणाले ही अक्षर आणखी मग त्यात काय असत बाकी प्रतिमाळ खायला अक्षर जास्त करून असतात ना मला आणि असलं तर काय करणार आपल्या हे जास्त आकृत्या बघ आता स्वराले आवाज तुझा मीट कर. हा खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत बरं का शब्द आहेत चौकोन. आता मी क्रमांक देतो एक दोन तीन चार पाच आणि सहा या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत. मोजूया आपण एक क्रमांक दिलेला चौकोन आहे तीस. हा तीस हो कुठून तीस आले मी अगोदर क्रमांक लिहितो बघा हे सहा चौकोन झालं. एक क्रमांक लिहिलेला पहिला चौकोन दोन क्रमांक लिहिलेला दुसरा चौकोन हा आता याच्याशिवाय सांगा एक आणि दोन चा मिळून एक ना एक अधिक दोन दोन अधिक तीन दोन अधिक तीन चार अधिक पाच पुढ पाच अधिक सहा पुन्हा तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक तीन चार अधिक पाच अधिक सहा चार अधिक पाच अधिक सहा एवढंच ना. मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा. बारा म्हणजे पर्याय क्रमांक किती आला पर्याय क्रमांक तीन बरोबर पर्याय क्रमांक तीन बरोबर का हो ओके. आता विचारलेलं आहे सोबतची आकृती एकूण त्रिकोण किती. मी अगोदर आकृती काढतो बघा असा एक त्रिकोण आहे आणि याच्या मधोमध असा एक त्रिकोण आहे आणि हा शिरोबिंदू या शिरोबिंदूला जोडला हा शिरोबिंदू याला जोडला आणि हा शिरोबिंदू याला जोडला आणि विचारलेलं आहे या आकृतीत एकूण त्रिकोण किती. मी क्रमांक देतो एक दोन तीन चार किती त्रिकोण आहेत रे या आकृतीत. मोठा नसतो का मोजायचा तो वरचा मोजायचा हो मोजायचा ना. मला सांगा एक क्रमांक लिहिलेला त्रिकोण आहे का. एक दोन तीन चार बाजूत म्हणजे हा त्रिकोण नाही. तीन क्रमांक लिहिलेला बघा एक दोन तीन चार बाजूत म्हणजे हा त्रिकोण नाही. म्हणजे दोन क्रमांक लिहिलेला एक त्रिकोण आहे आणि सगळ्याचा मिळून जो मोठा आहे तो एक त्रिकोण आहे की नाही. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. दोन त्रिकोण आहेत म्हणजे पर्याय क्रमांक किती एक. समजत येणार आहे. आता प्रश्न क्रमांक नऊ मगाशी या टाइपचे झालं होतं बघा एक दोन तीन या आकृतीत कोण किती आहेत कोण. काय करायचं छोटे मुलांना असं आणि यांची काय करायची बेरीज करायची. दोन आणि तीन तीन सहा दहा म्हणजे पर्याय क्रमांक किती चार. बरोबर पर्याय क्रमांक चार. चार आणि शेवटचा जो प्रश्न आहे दहावा
बघा असा एक रेषा दिलेली आहे आणि याच्यात किती बिंदू आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात, एक दोन तीन चार पाच सहा आणि आणि विचारलेलं आहे या आकृतीतील रेषाखंडाची एकूण संख्या किती, रेषाखंड. आता काय करायचं, एक एक रेषाखंडाला, आता हा रेषाखंड आहे का नाही ह्याला एक क्रमांक देतो, ह्याला दोन, याला तीन, याला चार, याला पाच आणि याला सहा, आणि या सर्वांची बेरीज करायची पहा. एकवीस, हा सही सत्ता बेचाळीस भागिले दोन केले तर एकवीस येत. पर्याय क्रमांक चार. मला खरं आज दोन व्यवसाय घ्यायचं होतं परंतु आता आपला एक तास आणि एक मिनिट ज्यादा झाला त्यामुळे एका दिवशी लोड नको, मगाशी पण आपला गणिताचा तास झालाय, आता पण गणित, त्यामुळं एकच व्यवसाय आपला पुरेसा आहे. मग आपण उद्याच्या तासाला पुढचा व्यवसाय घेऊया. आज अब्सेंट कोण कोण आहे मला सांगा रे, बरेच विद्यार्थी कमी आहेत. कोण कोण अब्सेंट आहे आज? अर्णव, अर्णव, श्रेया, श्रेया, अजून स्वराली, स्वराली आहे, स्वराली आहे, स्वराली आहे, आरुषा आहे, वेदांत आहे, अनुष्का आहे, आर्या आहे, तनिष्का आहे, शौर्य आहे का सर? बर असू द्या, काही हरकत नाही. जर तुम्हाला हा भाग समजला नसेल, थोडा स्पीड न झालेला आहे, मी युट्यूबचा व्हिडिओ टाकतो, तो व्हिडिओ पहा पुन्हा. आणि या टाईपची त्रिकोणाची संख्या मोजणे किंवा चौकोनाची संख्या मोजणे, चौरसाची संख्या मोजणे, या टाईपचा प्रश्न आला तर आपलं कुणाचंही मार्क जाता कामा नये. आणि प्रत्येकाने अभ्यास पाठवायचा, दोन ते तीन विद्यार्थी अभ्यास पाठवत आहेत, बाकीची पाठवत नाहीत. दहा गणित सोडवायला तुम्हाला 20 मिनिटंच लागतील मला सांग वाटते. मग तुम्ही दिवसात 20 मिनिटं देऊ शकत नाही का माझ्या विषयासाठी? सर्वांनी अभ्यास सोडवा आणि आजची आज करायचा, उद्यावर नाही टाकलायचं. संध्याकाळी 10 वाजण्यापूर्वी अभ्यास व्हायला पाहिजे ग्रुपवर. उद्या मी चेक करणार नाही, परवा पण नाही करणार, माझा अभ्यास आजची आजच पाहिजे. आता 8 वाजल्यात, 10 वाजेपर्यंत 2 तास आहे. 2 तास म्हणजे किती मिनिट रे? 120 मिनिटे. नाही लिहिलं तरी चालेल, पण गणित सगळी लिहा. 20 मिनिटं, 120 मिनिटातली 20 मिनिटं फक्त मला द्यायची माझ्या अभ्यासाला. टाकून सोडवायचं का आकृती काढून सोडवायचं, स्पष्टीकरणासाठी सोडवायचं पहिला प्रश्न. तुम्हाला जर वेळ मिळाला तर स्पष्टीकरण लिहिलं तरी चालेल. पण एखादे विद्यार्थी काय करतायत, नुसता एक आकडा पर्याय क्रमांक तीन, दोन आकडा पर्याय क्रमांक तीन, हे योग्य नाही. ती अर्ध्या मिनिटात सगळं संपवत येतो अभ्यास, त्याचा उपयोग नाही होणार. मग त्यामुळे प्रश्न लिहा, त्याचं उत्तर लिहा, वेळ असेल तर स्पष्टीकरण सुद्धा लिहा. चालेल, बस करूया, बाय बाय सर. बाय सर, हॅव नाईस डे. बाय सर, हॅव नाईस डे. नाईस डे का नाईस नाईट, आता काय होणार.